children, in this video we are going to solve practice set 1.2 which is based on basic proportionality theorem, angle bisector theorem and property of three parallel line and transversal. तर ह्या three theorem वर based असणार आहे आपला practice set 1.2. त्याचा question number 1 मी लिहिलेला आहे की त्याच्यामध्ये काय दिलेला आहे, given below are some triangles and their length. एक ट्रायंगल दिलेले आहे, त्यांची लेंथ दिलेली आहे. मग तुम्हाला काय करायचं आहे, वी हॅव टू आयडेंटिफाय इन विच ट्रायंगल रे पी एम इज द अँगल बायसेक्टर ऑफ ट्रायंगल पी क्यू आर. सगळेच ट्रायंगल पी क्यू आर आहे, हा पण पी क्यू आर, हा पण पी क्यू आर आणि दिस इज ऑल्सो पी क्यू आर. तर इन विच ट्रायंगल रे पी एम इज द अँगल बायसेक्टर ऑफ ट्रायंगल पी क्यू आर आहे, ते आपल्याला काय करायचं आहे, फाइंड आउट करायचं आहे. ओके, तर इन फर्स्ट क्वेश्चन मध्ये बघा, इन ट्रायंगल आपण गिवन लिहायला लागेल. काय लिहायला लागेल, गिवन मध्ये काय लिहायला लागेल, इन ट्रायंगल, इन ट्रायंगल क्यू पी आर, क्यू पी आर, क्यू पी आर मध्ये काय दिलेलं आहे गिवन मध्ये, क्यू क्यू एम इज इक्वल टू 3.5, एम आर इज इक्वल टू, एम आर इज इक्वल टू 1.5, क्यू पी इज इक्वल टू 7, पी आर इज इक्वल टू पी. हे गिवन आहे, तर आपण हे प्रूव्ह कसं करू शकतो, तर क्यू एम अपॉन एम आर हा रेशो आहे, तो त्या ट्रायंगलच्या रिमेनिंग दोन्ही साईडच्या रेशोच्या इक्वल आला तर काय होणार आहे, हा रे पी एम आहे तो त्या अँगलचा बायसेक्टर असणार आहे. लेट्स स्टार्ट क्यू एम अपॉन एम आर चा रेशो काढून घेऊया आपण. क्यू एम अपॉन एम आर इज इक्वल टू काय येणार आहे, 3.5 अपॉन 1.5. तर इथे बघा 3.5 1.5 या पॉइंट मध्ये आहे, तर त्या दोन्हीला न्युमेरेटर आणि डिनोमिनेटरला मल्टिप्लाय बाय 10 केलं, दोघांना पण मल्टिप्लाय बाय 10 केलं तर काय होतं, त्याचा पॉइंट कॅन्सल होतो. मग आपल्याला काय मिळतं, इथे 35 अपॉन 15 भेटलं इथे, आणि मग इझिली त्याला मल्टिप्लाय झालंय, 5 चे मल्टिपल आहे दोन्ही, 5 3 15, 5 7 10 35. मग याला देऊया आपण 1 नंबर, याला 1 नंबर दिला. सेम आपण आता पुढचा रेशो काढून घेऊया, क्यू पी अपॉन पी आर. तर इथे नीट लक्ष द्या, तर इथे आपण जर क्यू पासून स्टार्ट केलं आहे, तर इकडे दुसरा रेशो असतो, तर क्यू पासून स्टार्ट करायचा आहे आपल्याला. तर क्यू पी अपॉन पी आर इज इक्वल टू 7 अपॉन 3. क्यू पी 7 दिला आहे आणि पी आर काय दिलेला आहे, 7 दिलेला आहे. याला आपण देऊया 2 नंबर. तर इथे बघा, फ्रॉम 1 अँड 2 आपल्याला काय समजतंय, क्यू एम अपॉन एम आर इज इक्वल टू क्यू पी अपॉन पी आर, दोन्ही पण काय आले, 7.7/3 आलेले आहे. तर क्यू एम अपॉन एम आर इज इक्वल टू क्यू पी अपॉन पी आर, हे कसे आले, इक्वल आलेले आहे. देअरफोर इन ट्रायंगल, इन ट्रायंगल काय घेतलं होतं आपण, इथे नाव तेच घ्यायचंय, क्यू पी आर, इन ट्रायंगल क्यू पी आर रे रे पी एम इज द, इथे दिलेले बघा, रे पी एम इज द बायसेक्टर ऑफ अँगल, काय रे पी एम इज द बायसेक्टर ऑफ अँगल क्यू पी आर. क्वेश्चन मध्ये दिलेलं आहे, त्या पद्धतीने आपण इथे लिहिलेलं आहे. तर अशा, आणि ह्याचं रिझन तुम्ही लिहायचं आहे, रिझन काय लिहिणार, रिझन लिहा कन्वर्स ऑफ बीपीटी थेरम, कन्वर्स ऑफ बीपीटी. ओके, बीपीटी नाही लिहायचं तुम्ही, पूर्ण स्पेलिंग लिहायचं, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम असं तुम्ही लिहायचं. अशा पद्धतीने सॉल्व्ह झालेलं आहे. सेम हिअर, ह्या ट्रायंगल मध्ये सुद्धा आपल्याला गिवन लिहायचं, इथे गिवन मध्ये काय आहे, इन ट्रायंगल आर पी क्यू, आर पी क्यू लिहा, क्यू पी आर लिहा, काही लिहू शकतो. इन ट्रायंगल क्यू पी आर, क्यू पी आर मध्ये काय लिहिलेलं आहे त्यांनी, आर एम, आर एम इज इक्वल टू किती दिलेलं आहे, 6, एम क्यू इज इक्वल टू 8, आर पी इज इक्वल टू, आर पी किती दिलेलं आहे, 7, आणि पी क्यू दिलेलं आहे, पी क्यू इज इक्वल टू 10 दिलेलं आहे. तर हा रेशो पण इथे सेम ह्याच्यासारखं सॉल्व्ह करायचा आहे आपल्याला. आधी हा अँगल बायसेक्टर मुळे जस्ट अपोजिट साईडचे जे दोन पार्ट झाले त्यांचा रेशो काढून घ्यायचा आहे. इथे काढूया आपण आर एम अपॉन एम क्यू, आर एम अपॉन एम क्यू इज इक्वल टू येणार आहे 6/8.
तर सिक्स आणि एट दोन्ही पण टूच्या टेबल मध्ये आहे, दोन्ही पण टूचे मल्टिपल आहेत, म्हणजे येणार इथे टू थ्री द सिक्स, टू फोर द एट, ह्याला घेऊ आपण वन नंबर. आणि सेम आता इथे इथे आर पासून स्टार्ट केलं तर इकडे पण आपल्याला आर पासून स्टार्ट करायचं. इथे येणार आहे आरपी अपॉन पी क्यू इज इक्वल टू आरपी किती आहे सेवन अपॉन हे किती आहे टेन आले, इथे सेवन आणि टेन, इथे सेवन अपॉन टेन आले, ह्याला टू नंबर दिला. तर इथे बघा वन नंबर आणि टू नंबरचं बघा, इथे आर एम अपॉन एम क्यू थ्री अपॉन फोर आला आणि आरपी अपॉन आरपी अपॉन पी क्यू किती आला सेवन अपॉन टेन आला. तर हे दोन्ही इक्वल आले का नाही आले, मग इथे तुम्ही लिहायचं इथे आर एम अपॉन एम क्यू इज नॉट इक्वल टू आरपी अपॉन पी क्यू, बरोबर. देअर फोर इन ट्रायंगल, इन ट्रायंगल काय लिहिलं आपण इथे क्यू पी आर नाव लिहिलं तर क्यू पी आर, इन ट्रायंगल क्यू पी आर रे रे पी एम रे पी एम इज नॉट एन एंगल बाय सेक्टर नॉट एन एंगल बाय सेक्टर ऑफ एंगल क्यू पी आर. तर इथे हा अँगलचा बायसेक्टर नाही आहे कारण हे दोन्ही रेशो इक्वल नाही आले, इक्वल आलेले नाही. ओके ठीक आहे, अशाच पद्धतीने हे तुम्ही थर्ड सम पण सॉल्व्ह करायचं आहे. इथे पण बघा हे 3.6 दिलेलं आहे, इथे 4 दिलेलं आहे. तर इथे बघा पॉईंट घालवण्यासाठी काय करायचं, इथे तुम्ही मल्टिप्लाय बाय 10 केला तर तुम्हाला इथे येऊन जाईल आन्सर 4 9 36 आणि इथे 14 सेम येणार आहे. इथे हा रे आहे तो अँगलचा बायसेक्टर येणार आहे. अशाच पद्धतीने तुम्ही हे सम घरी सोडवायचं आहे. आपण आता नेक्स्ट सम सोडवू. सेकंड सम इज इन ट्रायंगल पी क्यू आर, पी क्यू आर मध्ये त्यांनी दिलेला आहे पी एम इज इक्वल टू दिलेला आहे 15, पी क्यू इज इक्वल टू 25, पी आर इज इक्वल टू 20, एन आर इज इक्वल टू 8 दिलेला आहे. आणि त्यांनी क्वेश्चन विचारलेला आहे की इज स्टेट वेदर एन एम इज पॅरलर टू आर क्यू, एन एम आहे ती आर क्यू ला पॅरलर आहे की नाही ते सांगायचं आहे आणि त्याचं रिझन द्यायचं आहे, असेल तर का नसेल तर का, ते आपल्याला रिझन इथे द्यायचं आहे. तर इथे आपण गिवन मध्ये लिहिणार आहोत पी एम इज इक्वल टू 15, पी एम इज इक्वल टू 15 आणि त्यांनी पी क्यू दिलेला आहे पूर्ण 25, पी क्यू इज इक्वल टू 25. मग आपला एम क्यू किती येणार आहे, एम क्यू इज इक्वल टू किती येणार आहे 25 मधून आपल्याला 15 मायनस करायला लागतील, 25 मायनस 15 इज इक्वल टू येणार आहे 10. तर हा इथे आपल्याला एम क्यू मिळाला 10. सेम हिअर बघा एन ए किती दिलेला आहे आपल्याला, एन आर इज इक्वल टू 8 दिलेला आहे आणि पी आर दिलेला आहे 20, पी आर इज इक्वल टू 20 दिलेला आहे. मग देअरफोर आपण एन पी काढू शकतो, एन पी इज इक्वल टू पी आर मधून 8 मायनस करायला लागेल, पी आर म्हणजे 20 मायनस 8 केला तर किती भेटेल आपल्याला इथे 12, तर एनपी भेटला आपल्याला 12 भेटला इथे. तर आपल्याला इथे कन्वर्स ऑफ बीपीडी थेरम युज करायला लागेल, म्हणजे हे दोन रेशो जर इक्वल असतील तर काय आहे त्या लाईन पॅरल असतील इथे. तर इथे लिहू आपण पी एन, पी एन अपॉन एन आर इज इक्वल टू किती आहे, पी एन किती आहे 12 अपॉन 8, 12 अपॉन 8 इथे बघा हे 4 चे मल्टिपल आहे, 4 3 12, मग ह्याला नंबर देऊया 1. आणि आता इथे सेकंड रेशो मध्ये बघा इथे पी एम अपॉन एम क्यू इज इक्वल टू 15 अपॉन 10, इथे पण 5 2 10 5 3 15 ह्याला देऊया 2 नंबर. तर 1 आणि 2 मध्ये बघा दोघांचा पण रेशो काय आलाय 3 अपॉन 2 आलेला आहे. इथे मग काय म्हटलंय पी एन अपॉन एन आर इज इक्वल टू पी एम अपॉन एम क्यू फ्रॉम 1 and 2, फ्रॉम 1 and 2, 1 and 2 वरून हे दोन्ही रेशो कसे आले आपले इक्वल आले. मदर फोर देअर फोर एन एम लेंथ किंवा लाईन द्या, लाईन काय दिलेली ते लाईन दिली, लाईन एन एम पॅरल लाईन आर क्यू आणि ह्याचं रिझन लिहा तुम्ही कन्वर्स ऑफ बेसिक प्रपोर्शनिटी थेरम. शॉर्टकट मध्ये लिहायचं नाही, तुम्ही पूर्ण लिहायचं.
proportionality theorem. Okay, हे reason दिलेला आहे. अशा पद्धतीने आपले हे first sum sorry second sum solve झालेला आहे. आता आपण 1.2 मधला third sum बघणार आहोत. तर third sum मध्ये बघा, त्यांनी एक triangle दिलेला आहे. Triangle दिलेला आहे PNM बोला किंवा MNP बोला. MNP दिलेला आहे, त्याच्यामध्ये NQ is the bisector of LN. यानी इथे गिवन मध्ये दिलेला आहे की हा NQ आहे, तो N चा काय आहे, बायसेक्टर आहे. तर फाइंड QP फाइंड आउट करायचं आहे, पण त्यांनी हा व्हॅल्यू पण दिलेला आहे आपल्याला. तर आपण त्या व्हॅल्यू लिहूया तिथे. तर व्हॅल्यू काय आहे गिवन मध्ये, इन ट्रायंगल MNP NQ काय आहे, अँगल बायसेक्टर आहे ना. NQ इज बायसेक्टर ऑफ अँगल N. NQ है N चा काय आहे, बायसेक्टर आहे ते दिलेला आहे. आणि अजून काय दिलेला आहे, NM इज इक्वल टू 5, NP इज इक्वल टू 7, NQ इज इक्वल टू 2.5. आणि तुम्हाला फाइंड आउट करायचं, तुम्ही तिथे टू फाइंड पण लिहू शकत असं. टू फाइंड काय आहे, क्यूपी क्वेश्चन मार्क लिहा, काय लिहिलं तर चालेल. आणि मग इथे सोल्युशन मध्ये काय राहतो, क्यूपी फाइंड आउट करायचं असेल तर तुम्हाला परत इथे रेशो काय घ्यायला लागेल, एमक्यू अपॉन क्यूपी इज इक्वल टू एमएन अपॉन एनपी. मग ह्याचं रिझन काय घ्या, प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर थेरम. प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर थेरम. अँगल बायसेक्टरच्या थेरमनुसार, त्या प्रॉपर्टीनुसार आपण असं रेशो लिहू शकतो. आता ह्याच्यामध्ये व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायचे आहेत. एमक्यू काय आहे, एमक्यू आहे 2.5. आपण क्यूपी ची व्हॅल्यू माहिती नाही आपल्याला. एमएन किती आहे, 5, आणि एनपी आहे 7. आता इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचंय आपल्याला. 5 मल्टीप्लाय बाय क्यूपी इज इक्वल टू 7 मल्टीप्लाय बाय 2.5. आणि मग इथे हा 5 आहे, त्याला तिकडे आपण इज इक्वल टू 7 तिकडे घेऊन जाऊया. क्यूपी इज इक्वल टू 7 मल्टीप्लाय बाय 2.5 अपॉन 5. इथे बघा, आपण केलं तर हे 2.5 हे 2.5 च्या डबल 5 असतात, म्हणजे इथे 1 जा आणि इथे 2 जा करू शकतो. म्हणजे इथे क्यूपी इज इक्वल टू आलं 7 अपॉन 2 इज इक्वल टू आलं 3.5. तर क्यूपी किती भेटलं आपल्याला इथे, क्यूपी देअर फॉर क्यूपी इज इक्वल टू 3.5. युनिट दिलेलं नाहीये, तर नाही दिलं तरी चालेल. तर युनिट दिलं असतं तर आपल्याला युनिट लिहायला लागलं असतं. तर अशा पद्धतीने हे सम सोडवायचं आहे. आता आपण फोर्थ सम सोडवूया. इन नेक्स्ट सम मेजर ऑफ सम अँगल्स आर गिवन इन ट्रायंगल एबीसी. बघा, इथे ट्रायंगल एबीसी मध्ये अँगल एपीक्यू 60 दिलेला आहे त्यांनी, आणि अँगल ईक्यूसी दिलेला आहे तो पण 60 दिलेला आहे. तर त्यांनी सांगितलंय, प्रूव्ह दॅट एपी अपॉन पीबी इज इक्वल टू एक्यू अपॉन क्यूसी. हे तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे. तर इथे पण तुम्हाला गिवन लिहायला लागणार आहे. गिवन मध्ये काय लिहा तुम्ही, इन ट्रायंगल ए बी सी अँगल एपीक्यू किती दिलेला आहे त्यांनी, इज इक्वल टू 60. अजून दिलेला आहे अँगल पी बी सी इज इक्वल टू 60 दिलेला आहे. आणि तुम्हाला एवढंच गिवन दिलेलं आहे आणि ते प्रूव्ह करायला सांगितलं, एपी अपॉन पी बी इज इक्वल टू एपी अपॉन क्यू सी. तर आपण आता इथे सोल्युशन मध्ये लिहिणार आहोत किंवा इथे प्रूव्ह लिहा, प्रूफ लिहा, टू प्रूव काय करायचं आहे तुम्हाला, एपी अपॉन पीबी इज इक्वल टू एक्यू अपॉन क्यूसी करायचं आहे इथे. आता इथे प्रूफ मध्ये लिहा, प्रूफ लिहा किंवा सोल्युशन लिहा, प्रूफ मध्ये हे प्रूव्ह करायचं म्हणजे प्रूफच लिहा. तर इथे अँगल एपीक्यू इज इक्वल टू 60 अँड अँगल पीबीसी इज इक्वल टू 60 हे काय आहे गिवन आहे. तुम्हाला ऑलरेडी दिलेलं आहे, मध्ये आर 4 अँगल एपीक्यू कॉन्ग्रुएंट अँगल पीबीसी. तर हे दोन्ही अँगल कसे झाले,
congruent झाले. जर हे दोन अँगल अँगल पी आणि अँगल बी जर कॉन्ग्रुएंट आहे, दॅट मीन्स लाईन पी क्यू अँड लाईन बी सी काय आहेत, त्या पॅरलल लाईन आहेत. इथे तुम्ही लिहा, देअर फोर लाईन पी क्यू पॅरलल लाईन बी सी. इथे तुम्ही काय युज केलं, इथे तुम्ही युज केलं कन्वर्स, कन्वर्स ऑफ करस्पॉन्डिंग अँगल, कन्वर्स ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स. इथे तुम्ही युज केलेलं आहे कन्वर्स ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स. तर ह्याच्यामुळे लगेच तुमचं सम सॉल्व्ह झालेलं आहे. आणि हे एवढंच सम आहे, फक्त काय आहे, तू प्रूफ लिहिलंय, प्रूफ काय करायचं होतं ते लिहिलंय, आणि फक्त तीन लाईन मध्ये तुमचं क्वेश्चन सॉल्व्ह झालेलं आहे. तर व्हॉट इज द नेक्स्ट सम, तर नेक्स्ट सम मध्ये बघा त्यांनी काय दिलेलं. फिफ्थ क्वेश्चन मध्ये एक ट्रॅपेझियम दिलेलं आहे. ट्रॅपेझियम मध्ये त्यांनी सांगितलं एबी पॅरलल टू पी क्यू पॅरलल टू डी सी. हे तिन्ही लाईन कशा आहेत, पॅरलल आहेत. आणि त्याच्यामध्ये त्यांनी दिलेलं आहे एपी इज इक्वल टू 15 दिलेलं आहे. मग हा एपी दिलेला आहे 15 दिलेला आहे, ईडी दिलेला आहे 12, क्यूसी दिलेला आहे त्यांनी 14, आणि तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे बी क्यू. हा बी क्यू तुम्हाला फाइंड आउट करायचा आहे. तर इथे पण तुम्हाला इथे फाइंड करायचं, म्हणजे इथे तुम्हाला टू प्रूफ आणि प्रूफ असं काही लिहायची गरज नाहीये. डायरेक्ट तुम्ही इथे गिवन लिहा, गिवन मध्ये लिहा साइड ए बी पॅरलल साइड पी क्यू पॅरलल साइड डी सी. ए बी पॅरलल पी क्यू पॅरलल डी सी, हे तिन्ही पॅरलल आहेत बरोबर. आणि त्यांनी हे दिलेलं आहे एपी वगैरे दिलेलं आहे, हे तीन पॅरलल लाईन आहेत. तर आपण इथे वापरणार आहोत प्रॉपर्टी ऑफ थ्री पॅरलल लाईन, तीन पॅरलल लाईनची प्रॉपर्टी वापरणार आहोत इथे आपण. देअर फोर लिहा मग एपी, एपी अपॉन पी डी इज इक्वल टू बी क्यू अपॉन बी क्यू अपॉन क्यू सी. क्यू सी इथे लिहा तुम्ही प्रॉपर्टी ऑफ थ्री पॅरलल लाईन्स, प्रॉपर्टी ऑफ थ्री पॅरलल लाईन्स. मग आता ह्या प्रॉपर्टी मध्ये आपल्याला व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची आहे. एपी आहे 15, पीडी आहे 12, बी क्यू किती आहे माहिती नाही, क्वेश्चन मार्क आहे तिथे, आणि क्यूसी आहे 14. आता इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचे तुम्हाला. बी क्यू मल्टीप्लाय बाय 12 इज इक्वल टू 15 मल्टीप्लाय बाय 14. आता हा 12 आहे, त्या 12 ला तुम्ही इकडे इज इक्वल टू सांगितलं तिकडे घेऊन जा, मग आपल्याला बी क्यू मिळेल. बी क्यू इज इक्वल टू 15 मल्टीप्लाय बाय 14 अपॉन 12. तर आता हे 12 आणि 14 बघा, हे इथे रिड्यूस होऊ शकतात इथे. तर 26 जा 12, 27 जा 14 हे असं आलं माहिती. आता 15 7 जा 105 अपॉन 6. तर आता हे पॉइंट मध्ये आन्सर येणार आहे. 6 1 जा 6, खाली उरले 4 वरून घेतला 5. आन्सर भेटलेला आहे. तर हे सुद्धा एकदम इझी सम होतं, फक्त आपण इथे प्रॉपर्टी ऑफ थ्री पॅरलल लाईन वापरली होती. तर आपण सोडवूया आता सिक्स सम. सिक्स सम इज फाइंड क्यूपी युजिंग गिवन इन्फॉर्मेशन. तर तुम्हाला इथे क्यूपी फाइंड आउट करायचं आहे, इन्फॉर्मेशन दिलेलं आहे. बघा त्यांनी अँगल एम एन पी मध्ये एम एन दिलेला आहे 25. तर आपण डायरेक्ट स्टार्ट करूया गिवन. गिवन मध्ये बघा इन ट्रायंगल, इन ट्रायंगल इन, इन ट्रायंगल एम एन पी, एम एन पी मध्ये काय दिलेलं आहे एम एन इज इक्वल, इन ट्रायंगल एम एन मध्ये त्यांनी बघा हे सिम्बॉल आहे, तर सिम्बॉलने त्यांनी इंडिकेट केलं आहे की एन क्यू आहे, की अँगल एन सी काय आहे बायसेक्टर आहे. सेगमेंट, सेगमेंट नको रे लिहा, म्हणजे रे रे एन क्यू इज एन अँगल बायसेक्टर, अँगल बायसेक्टर ऑफ अँगल एन. अँगल एन सी काय आहे, एन क्यू काय आहे, अँगल बायसेक्टर आहे. ते त्यांनी इथे सिम्बॉलने आपल्याला इंडिकेट केलेला आहे. आणि अजून काय दिलेलं आहे एम एन इज इक्वल टू, एम एन इज इक्वल टू 25, एन टी इज इक्वल टू, एन पी इज इक्वल टू 40, एम क्यू इज इक्वल टू
and q is equal to 14. And you have to find out qp. To find qp. qp is equal to question mark. ते तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. इथे अँगल बायसेक्टर दिलेला आहे म्हणजे तुम्हाला अँगल बायसेक्टर थेरम यूज करायचा आहे. इथे माहिती लिहा तुम्ही एम क्यू अपॉन क्यू पी इज इक्वल टू एम एन अपॉन एम पी. मी इथे बरंच सांगते तुम्हाला. इथे जर तुम्ही एम क्यू अपॉन क्यू पी म्हणजे एम पासून स्टार्ट केलं तर सेकंड रेशो आहे तो पण तुम्ही एम पासून स्टार्ट करायचा आहे. तर व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायचं आहे. एम क्यू किती आहे आपला? एम क्यू आहे 14 अपॉन क्यू पी, माहिती नाही क्यू पी. एम एन आहे 25 आणि एम पी आहे 40 दिलेलं आहे. इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे. 25 मल्टिप्लाय बाय क्यू पी इज इक्वल टू 40 मल्टिप्लाय बाय 14. मग हे 25 ला तिकडे घेऊया आपण. क्यू पी इज इक्वल टू 40 मल्टिप्लाय बाय 14 अपॉन 25. तर हे दोन्ही पण 5 च्या मल्टिपल आहे. दोन्ही पण 5 जर 25, 5 8 जर 40. तर इथे परत आपल्याला क्यू पी इज इक्वल टू किती येणार आहे? 112 अपॉन 5 येणार आहे इथे. तर ह्याला परत डिवाइड करायचं आणि पॉईंट मध्ये आन्सर येणार आहे. म्हणजे तुमचा 5 1 5 5 2 10 5 9 करून घेतला. 5 2 10 परत 5 4 20 तर इथे आले तुमचं 22.4. म्हणजे देअर फोर क्यू पी इज इक्वल टू 22.4. तर त्यांनी युनिट दिलेलं नाहीये तर आपण युनिट लिहायचं नाही. ओके, तर अशा पद्धतीने हे अँगल बायसेक्टर हा इथे तुमचं लिहायचं राहिले. अँगल बायसेक्टर थेरम शॉर्टकट दिली. मी अँगल बायसेक्टर थेरम इथे तुम्हाला मिळायला लागेल रिझल्ट. ओके, आता सेवन सम मध्ये काय दिलेलं आहे त्यांनी? ए बी पॅरल टू बी सी पॅरल टू एफ ई. तर ह्या तीन लाईन पॅरल आहे. तर आपण जेव्हा थेरम प्रूफ केलं तर अशी उभी डायग्राम होती. आता इथे ती आडवी दिलेली आहे. तर इमॅजिन करताना उभीच करायची आहे. तर फाइंड एक्स फाइंड आउट करायचं तुम्हाला, म्हणजे सीई फाइंड आउट करायचं आहे आणि एई फाइंड आउट करायचं आहे. सोपं आहे. इथे पण गिवन लिहायचं आहे तुम्हाला. गिवन मध्ये काय येणार? गिवन ए बी पॅरल टू सी डी पॅरल टू एफ ई. हे तिन्ही लाईन कशा आहे? पॅरल आहे. आणि अजून काय दिलेलं आहे त्यांनी? बी डी इज इक्वल टू 8, बी एफ इज इक्वल टू 4, ए सी इज इक्वल टू 12. आणि तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे सीई ना. टू फाइंड मध्ये लिहायचं, टू फाइंड सीई बरोबर ना. सीई इज इक्वल टू एक्स, म्हणजे तुम्हाला एक्स फाइंड आउट करायचं आहे अँड एई हे फाइंड आउट करायचं. बरं, सी इज इक्वल टू एक्स आणि एई, म्हणजे तुम्हाला एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे आणि एई फाइंड आउट करायचं आहे. मग इथे तुम्ही प्रॉपर्टी ऑफ थ्री पॅरलल लाईन युज करू शकतात. म्हणजे बीडी अपॉन डी एफ काय आहे? बीडी अपॉन डी एफ इज इक्वल टू ए सी अपॉन सीई इज इक्वल टू ए सी अपॉन सीई. त्याचं रिझन लिहा. Property of three parallel lines and their transversals. तर हे प्रॉपर्टी आपण इथे जी वापरली ते रिझन इथे ब्रॅकेटमध्ये लिहायचं आहे. आता ह्याच्यामध्ये व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची आहे. तर बीडी किती आहे? 8, डीएफ आहे 4, ए सी आहे 12 आणि सीई एक्स आहे. तर हे आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. 8 मल्टिप्लाय बाय एक्स इज इक्वल टू 8x इंटू 12 मल्टिप्लाय बाय 4. मग आता 8 ला इकडे डिवाइड करायचं. एक्स इज इक्वल टू 12 इंटू 4 अपॉन 8. 4 1 4 4 2 8, 2 1 2 2 6 12. तर एक्स इज इक्वल टू तुम्हाला किती भेटलं? 6 भेटलं. तर इथे एक्सची व्हॅल्यू भेटली, 1 भेटली आपल्याला. तर सीई म्हणजेच एक्सची व्हॅल्यू आपल्याला भेटलेली आहे. आता फाइंड आउट करायचं आहे आपल्याला एई. तर एई म्हणजे काय आहे? एई इज इक्वल टू ए सी प्लस सीई आहे. इथे लिहूया आपण
AE is equal to AC plus CE is equal to AC किती आहे 12 plus AC आता आपण फाइंड आउट केला किती 6 आहे मग किती आला आपला आंसर 18 therefore AE is equal to 18 अशा पद्धतीने हे सम पण आपला अगदी इजीली सॉल्व झालेला आहे फक्त 3 पॅरलल लाइन त्यांनी कसं स्टँडिंग नाही ना देतो त्यांनी हॉरिझॉन्टली दिलेले आहे थोडासा विचार करायचा आहे इजी आहे एकदम इजीली सोडवलेलं आहे आता आपण एट सम कडे जाणार आहोत इन एट सम अगेन वी हॅव टू यूज अँगल बायसेक्टर थेरम त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे इन ट्रायंगल LMN रे एल टी इज द बायसेक्टर ऑफ अँगल एम त्यांनी काय दिलेलं आहे रे एम टी रे एम टी इज बायसेक्टर किंवा बायसेक्टर ऑफ अँगल एम तर हा रे आहे तो अँगल एमचा काय आहे बायसेक्टर आहे ते दिलेला आहे त्यांनी अजून काय दिलेलं आहे गिवन मध्ये LM is equal to 6 MN is equal to 10 LT तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे आणि TN दिलेला आहे 8 इथे टू फाइंड लिहा टू फाइंड मध्ये येणार आहे LT is equal to क्वेश्चन मार्क तर इथे तुम्हाला काय युज करायचं आहे अँगल बायसेक्टरची प्रॉपर्टी युज करायला लागणार आहे तिथे येणार LT upon TN is equal to LM upon MN इथे काय लिहा प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर थेरम किंवा फक्त अँगल बायसेक्टर थेरम लिहायचं चालेल अँगल बायसेक्टर थेरम अँगल बायसेक्टर थेरम आता याच्यामध्ये व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायचं आहे LT आपल्याला माहिती नाही म्हणून जो LT एज इट इज लिहायचा आहे TN आहे 8 LM किती आहे LM आहे 6 अपॉन MN आहे 10 तर इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे 10 इंटू LT इज इक्वल टू 6 मल्टिप्लाय बाय 8 तर हा 10 आहे तो इज इक्वल टू म्हणजे तिकडे न्यायचा आहे तर LT इज इक्वल टू 6 मल्टिप्लाय बाय 8 अपॉन 10 इथे 2 5 झा 10 2 4 झा 8 LT इज इक्वल टू 24 अपॉन 5 LT इज इक्वल टू मग किती येणार आहे पॉइंट मध्ये आन्सर येणार आहे इथे 5 4 20 5 8 40 तर अशा पद्धतीने 4.8 तुमचा आन्सर आलेला आहे LT चा आता नेक्स्ट सम मध्ये बघा इथे काय आहे नेक्स्ट सम मध्ये दिलेला आहे इन ट्रायंगल ABC सेगमेंट बी बायसेक्ट LB हे सुद्धा अँगल बायसेक्टरचं थेरम आहे तर इथे तुम्हाला व्हॅल्यू आहे त्या एक्सच्या फॉर्म मध्ये दिलेलं आहे थोडस डिफरंट सम आहे पण इझी आहे तर इथे परत तुम्हाला गिवन मध्ये काय लिहायला लागेल गिवन काय लिहायचं सेगमेंट बीडी सेगमेंट लिहा कुठे कुठे सेगमेंट देतात कुठे कुठे रे देतात सेगमेंट बीडी बायसेक्ट अँगल बी सेगमेंट बीडी काय करते अँगल बी ला बायसेक्ट करते आणि त्यांनी दिलेले आहेत अजून काय दिले BC इज इक्वल टू एक्स प्लस 5 BA इज इक्वल टू एक्स AD इज इक्वल टू एक्स मायनस 2 BC इज इक्वल टू एक्स प्लस 2 आता इथे सुद्धा आपल्याला अँगल बायसेक्टर थेरमची प्रॉपर्टी युज करायची आहे तर काय युज करणार तुम्ही इथे AD अपॉन BC इज इक्वल टू AB अपॉन BC इथे तुम्हाला लिहायचं आहे रिझन ब्रॅकेट मध्ये एरो करून लिहा अँगल बायसेक्टर थेरम अँगल बायसेक्टर थेरम लिहायचं आहे तिथे आणि आता याच्यामध्ये व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायचे आहेत AD आहे एक्स मायनस 2 BC आहे एक्स प्लस 2 इज इक्वल टू AD आहे एक्स आणि एक्स प्लस 5 तर व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्यानंतर काय करायचं तुम्हाला क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे एक्स प्लस 5 मल्टिप्लाय बाय एक्स मायनस 2 इज इक्वल टू एक्स ब्रॅकेट मध्ये एक्स प्लस 2
तर आता इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन मध्ये येणार ह्या एक्स नी पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचे आधी एक्स मल्टिप्लाय करायचं प्लस फाय एक्स मायनस टू करायचं आहे आणि इथे इज इक्वल टू तसंच मग एक्स स्क्वेअर प्लस टू एक्स काय ना प्लस टू एक्स इथे आलेला आहे. आता इथे मल्टिप्लाय केल्यानंतर काय होतं आपलं एक्स स्क्वेअर मायनस टू एक्स प्लस फाय एक्स इथे फायनली एक्स ला मल्टिप्लाय केलं आता फायनली टू ला मल्टिप्लाय करायचं मायनस टेन इथे एक्स मायनस टू सुद्धा बरोबर आहे एक्स स्क्वेअर मायनस टू एक्स प्लस फाय एक्स प्लस फाय होतं प्लस फाय एक्स मायनस फाय टू ला टेन आलेलं आहे इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस टू एक्स. आता एक्स स्क्वेअर इकडे पण आहे आणि इकडे पण आहे इक्वेशनच्या दोन्ही साईडला आहे म्हणून एक्स स्क्वेअर एक्स स्क्वेअर गेट कॅन्सल होतात आणि इथे आता इथे राहिला मायनस टू एक्स प्लस टू एक्स मग इथे बघा मायनस टू एक्स आणि प्लस फाय एक्स किती होणार आहे तिथे या दोघांमध्ये थ्री एक्स येईल आपलं थ्री एक्स मायनस टेन इज इक्वल टू टू एक्स आला तर ह्या टू एक्स ला इकडे घेऊया आपण एक्स एक्स म्हणजे लाईक टर्म्स टुगेदर घेऊया आणि मायनस टेन तो नंबर आहे तो दुसऱ्या साईडला घेऊया तर थ्री एक्स इकडे प्लस टू एक्स आहे तर इकडे होणार मायनस टू एक्स इज इक्वल टू मायनस टेन इकडे जाऊन होणार टेन मग थ्री एक्स मायनस टू एक्स निगेल एक्स इज इक्वल टू टेन अशा पद्धतीने आपल्याला एक्सची व्हॅल्यू भेटलेली आहे. थोडस डिफरंट सम होतं पण एकदम इझी होतं. आता आपल्याला ह्या एक्सरसाइज मधला लास्ट सम सोडवायचा आहे इन टेन सम. बघा लास्ट सम आहे याच्यामध्ये आपल्याला गिवन दिलेलं आहे गिवन मध्ये बघा सेगमेंट पी क्यू पॅरल टू सेगमेंट डी ई पी क्यू कुठे आहे सेगमेंट पी क्यू ही बघा ही सेगमेंट पी क्यू आहे ही सेगमेंट पी क्यू टू पॅरल टू डी ई ही पी क्यू आहे इथे पी क्यू पॅरल टू डी ई आहे तर पी क्यू पॅरल टू डी आहे म्हणून डी एक्स डी एक्स ई मध्ये काय होणार आहे आपण बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम वापरू शकतो आपल्याला हे फील करायला दिलेलं आहे सोपं आहे म्हणून इन ट्रायंगल एक्स डी ई पी क्यू पॅरल टू डी ई आहे म्हणून मग काय येणार एक्स पी अपॉन पी डी काय येणार आहे एक्स पी अपॉन पी डी एक्स पी अपॉन पी डी इज इक्वल टू एक्स क्यू अपॉन क्यू ई एक्स क्यू अपॉन क्यू ई आणि ह्याचं रिझन काय येणार आहे बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम आणि हे पॅरल आहे ते आपल्याला गिवन मध्ये दिलेलं आहे म्हणून आपण इथे गिवन घ्यायचं आहे आणि इथे बघा इन ट्रायंगल एक्स ई एफ बघा एक्स अँगल एक्स ई एफ मध्ये क्यू आर पॅरल टू ई एफ क्यू आर पॅरल टू ई एफ हे पण आपल्याला काय आहे गिवन आहे गिवन आहे म्हणून ते गिवन मध्ये लिहायचं आहे आणि मग हे पॅरल असल्यामुळे मग एक्स क्यू अपॉन क्यू ई लिहू शकतो आपण काय एक्स क्यू अपॉन क्यू ई इज इक्वल टू एक्स आर अपॉन आर एफ इज इक्वल टू एक्स आर अपॉन आर एफ लिहायचं आहे इथे आणि याचं रिझन आहे बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम लिहायचं आहे आणि मग त्याच्यामुळे इथे जर ह्या वन नंबर दिलेला आहे आणि टू नंबर दिलेला आहे वन आणि टू मध्ये जर ऑब्झर्व केलं बघा इथे पण एक्स क्यू अपॉन क्यू ई आहे आणि इथे पण एक्स क्यू अपॉन क्यू ई आहे एक साईड सेम आहे म्हणजेच एक्स पी अपॉन पी डी एक्स पी अपॉन पी डी इज इक्वल टू एक्स आर अपॉन आर एफ हे दोन्ही पण सेम येणार हे दोन ऑलरेडी सेम आहे इक्वेशन वन आणि इक्वेशन टू मध्ये हे दोन साईड सेम आहेत म्हणून ह्या दोन्ही साईड कशा येणार आहेत सेम येणार आहे आणि त्याचं रिझन पण आपल्याला लिहायचंय फ्रॉम वन अँड टू मग हे दोन्ही कसे आहेत इथे बघा एक्स पी अपॉन पी डी जर इथे बघितलं पण एक्स पी अपॉन पी डी आणि एक्स आर अपॉन आर एफ हे ट्रायंगल डी एक्स एफ चा काय आहे त्या दोन्ही साईडचा रेशो आहे जर दोन्ही साईडचा रेशो इक्वल असेल तर जी मधली मिडल लाईन आहे ती काय आहे त्या थर्ड साईडला कशी असते पॅरल असते हे प्रूव्ह होतं म्हणून सेगमेंट पी आर पॅरल टू सेगमेंट डी ई सेगमेंट पी आर पॅरल टू डी ई डी ई नाही आहे डी एफ आहे सेगमेंट काय आहे डी एफ ही पॅरल आहे हे प्रूव्ह होतं कशामुळे कन्वर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरममुळे असं हे फील करायला थोडंसं बघायला थोडं किचकट वाटतं पण हे एकदम इझी समजतो अशा पद्धतीने आपला प्रॉब्लेम सेट 1.2 फुल सोडवून झालेला आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.